झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी स्वप्नील सूर्यवंशी। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। चंद्रकांत पाटलांच्या धमक्यांना छगन भुजबळ घाबरणार नाही, एकनाथराव खडसे यांची स्पष्टोक्ती। चेंबूरमध्ये शिवसेनेच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर आयोजित। जामनेरच्या बाजारपेठेतील सर्रास दुकानं उघडी, ब्रेक द चेनची नियमावली तुडवली पायदळी। गेवराय तालुक्यातील मनरेगा कामामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार, चौकशीची मागणी। मुळा नदीकाठी दोन मंत्री तरी बंधारे रिकामी, शेतकरी झाले संतप्त। आता पाहूयात सविस्तर बातम्या। भारतीय जनता पार्टीनं पहिल्यापासून आजपर्यंत ओबीसी नेत्यांना न्यायच दिलाय। अलीकडच्या कालखंडामध्ये गेल्या 5 ते 6 वर्षांपासून चित्र बदललेलं दिसतंय। ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याची भूमिका काही नेत्यांनी घेतली आहे, सर्वांनी नाही घेतली। तसं जर पाहिलं तर गोपीनाथ मुंडे यांचा महाराष्ट्रामध्ये जेवढा खेळ झाला तेवढा आजपर्यंत कोणत्याही नेत्याचा झाला नाही। त्याचप्रमाणे माझंही उदाहरण आहे। मी वारंवार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सांगून माझी बाजू मांडत होतो, परंतु तुम्ही तसं कधी सांगितलं नाही हे माझ्याबाबत झालं असेल। बावनकुळे यांना तिकीट दिलं नाही, अण्णा डांगे धनगर समाजाचे होते त्यांच्याबाबत झालं असेल, भाऊसाहेब फुंडकर होते त्यांच्याबाबत असेल। काही ना काही प्रकारे यांना छळ करण्याचा प्रयत्न झाला, परंतु पार्टी म्हणून सहन करणं भाग होतं। अलीकडे तर हे फारच झालं। चंद्रकांतदादा पाटील यांनी छगन भुजबळ यांना धमकी दिली की तुम्ही जमिनीवर आहात, याचा अर्थ असा होतो की नाथाभाऊंच्या मागे ईडी लावणं हे तर षडयंत्र यांचंच दिसतंय। हे तर उघड उघड व्हायला लागलंय। आमच्याबरोबर येत नसाल, आमची साथ देत नसाल, आमच्या विरोधात बोलत असाल तर तुमच्या मागे ईडी लावू, अशा धमक्यांनी छगन भुजबळ घाबरतात असं नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी जळगाव येथे माध्यमांशी बोलताना दिली आहे। जाताना असं काही हे बघा, वर्षानुवर्षे सरकार आले, सरकार बदलले। काँग्रेसचे सरकार होतं, भारतीय जनता पार्टीचं सरकार अधिकारी 5-6 वर्षापासून आहे, मधल्या कालखंडात आणखी NDA सरकार आले। पण यासाठी कोणी आमचा विरोधक आहे त्याला ED विनाकारण जे लावावी, त्याला ठिकाणी या ठिकाणी दुसऱ्या काही यंत्रणांनी छळावं असं काही घडत नव्हतं। पण अलीकडच्या कालखंडामध्ये एक साधं सरळ सरळ दिसतंय की माझा कुठलाही संबंध कोणत्याही व्यवहाराशी नाही, या संदर्भामधली सी समरी कोर्टामध्ये दाखल केली आहे, चौकशी झाली अँटी करप्शनकडनं, त्याची सी समरी न्यायालयामध्ये दाखल झालेली आहे, यात कुठलंही तथ्य नाही। तरी त्याच्यामधली मी पक्ष बदलवला म्हणून माझ्यामागे ED लावली, चौकशी सुरू करा, विनाकारण हॅरेस करण्याचे जे काम आहे ते अलीकडच्या कालखंडामध्ये झालेलं दिसतं। पूर्वी ते हे यंत्रणा जनतेला माहिती नव्हत्या, ED काय माहिती नव्हतं, एक CBI थोडंफार माहिती होतं, पण बाकीच्या NIA अशासारख्या संघटना ह्या तर जनतेलासुद्धा माहिती नव्हत्या, पण त्या अलीकडे फार उजेडात आलेलं आहे। आणि मला असं वाटतं की या संदर्भामध्ये जर विरोधकांना या ठिकाणी दाबून ठेवण्यासाठी असं करत असाल तर ते योग्य नाही आहे। ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातं, जसं भुजबळांना धमकी देण्यात आली होती की तुम्ही जामीनवर आहात असं चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं होतं, तसं तुम्ही ओबीसी नेते होते छगन भुजबळ आहे, तर भाजपा ओबीसी नेत्यांना टार्गेट करत आहे का? नाही, भारतीय जनता पार्टीने अगदी पहिल्यापासून आजपर्यंत ओबीसी नेत्यांना न्यायच दिलेला आहे। आणि अलीकडच्या कालखंडामध्ये या 5-6 वर्षातलं चित्र बदललेलं दिसतं आहे, आणि या ठिकाणी ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याची भूमिका काही नेत्यांनी घेतलेली आहे, सर्वांनी नाही घेतलेली। परंतु पाहिलं तर गोपीनाथ मुंडेंचा जेवढा छळ झाला तेवढा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मोठ्या नेत्याचं झालं नाही। मी स्वतःच माझं उदाहरण पाहतो आहे की या ठिकाणी वारंवार महाराष्ट्राच्या विधानसभेत मी सांगितलेलं असेल की गैरव्यवहार भ्रष्टाचार तुम्ही सांगता भूखंड बिखंड, ते इथं सांगणार सभागृहामध्ये की मी हे केलेलं आहे, मी मान्य करेल, परंतु कुठलंही न करता आरोप करायचे, वेगवेगळे आरोप करायचे, ओबीसी नेत्यांना बदनाम करायचं, हे माझ्याबाबत झालं असेल, बावनकुळ्याला तिकीट दिलं नाही त्याच्याबाबत असेल, अण्णा डांगे धनगर समाजाचे होते त्यांच्याबाबतचं असेल, भाऊसाहेब फुंडकर होते त्यांच्याबाबतचं असेल, अशा कितीतरी नेत्यांचे नावं मी तुम्हाला सांगू शकतो की यांचा काही ना काही प्रकारे ह्याला छळ करण्याचा प्रयत्न झाला, परंतु पार्टी म्हणून सहन केलं गेलं। अलीकडे ते फारच झालं
म्हणजे माननीय चंद्रकांत दादा पाटलांनी छगन भुजबळांना धमकी दिली की तुम्ही जामीनवर आहात, म्हणजे याचा अर्थ असा आहे की नाथाभाऊच्या मागे ईडी लावणं किंवा छगन भुजबळांच्या मागे ईडी लावणं हे सगळं षडयंत्र यांचंच दिसतं आहे. आता उघड उघड व्हायला लागलेलं आहे. आमच्याबरोबर येत नसाल, आमचा साथ देत नसाल, तुम्ही आमच्या विरोधात बोलत असाल तर तुमच्या मागे आम्ही ईडी या ठिकाणी आणखी काय त्यांच्या यंत्रणा असतील सीबीआय फीबीआय तुमच्या मागे लावू, हा त्याचा साधा अर्थ आहे. आणि अशा धमक्यांनी काही छगन भुजबळ घाबरतील अशी स्थिती नाही गेली. की मुख्यमंत्री ठाकरे यांना नियोजन करता येत नाही आहे, मात्र केंद्राकडनं पीएम मोदी यांनी बोललेलं आहे की त्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे, याकडे आपण कसं बघतो? या सर्व प्रश्नांचं उत्तर आदरणीय नितीनजी गडकरींनी दिलेलं आहे, त्यामुळे नव्याने काही सांगावं असं नाही. गडकरी साहेबांनी सांगितलं आहे ही परिस्थिती हालाकीची आहे. सर्व समाज जगभरामधलाच नव्हे, आपल्या महाराष्ट्रातलाच नव्हे तर जगभरामधला समाज आहे, तो कोरोनामुळे हवालदिल आहे. अशा कालखंडामध्ये राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन या कोरोनाचा लढा यशस्वी करून दाखवा, विरुद्ध कोरोना नामशेष करण्यासाठी मदत करावी अशी भूमिका गडकरींनी मांडली. हीच भूमिका बरोबर एक महिन्यापूर्वी मी पण मांडली होती की यामध्ये राजकारण न करता काहीतरी सरकारला मदत करा, एकत्र येऊन काम करा असंही मी महिन्यापूर्वी मांडलेलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की सर्व मतभेद विसरून या ठिकाणी आम्ही विरोधी आहोत का सत्ताधारी आहोत हे सोडून कोरोना कसा रीतीनं दूर करता येईल यासाठी विधायक सूचना देणं, त्यासाठी त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे आम्हीही काम करतो असं दाखवणं. दररोज काय होणार, काही आलं की टीका करणं, दररोज आलं की टीका करणं, दररोज आलं की त्रुटी करणं, दररोज आलं की यामुळे यंत्रणाही नाउमेद होते, प्रशासनही नाउमेद होत राहतं आणि अशा रीतीने हे करू नये असं गडकरी साहेबांनी काल सांगितलेलं आहे. मी त्यांच्या मताशी सहमत आहे. गोड आहे, अजूनही तो सुरू आहे, बऱ्याचशा या तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत, काय सांगणार? जळगाव महानगरपालिकेने नाशिकच्या वॉटर ग्रेस कंपनीला सफाईचा ठेका दिला होता, दिला आहे, आणि या ठेकेदाराने या ठिकाणी नीटपणे काम केलं नाही अशी तक्रार अनेक वेळा नागरिकांनी केलेली आहे. कालच या शहरामधील ॲडव्होकेट विजय पाटील यांनी यामध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांनी त्या संदर्भातला जो भ्रष्टाचार आहे तो काल त्यांनी या ठिकाणी निदर्शन सांगलेला आहे. वॉटर ग्रेसचा ठेका दिला असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या शहराची वाताहत उलट झालेली आहे. शहरामध्ये आधीच अमृत योजना असल्यामुळे त्या ठिकाणी पाईपलाईनचं काम चालू आहे, सारेच्या सारे रस्ते उखळून पडलेले आहे. अशा ठिकाणी सफाईचं काम कसं करणार म्हणून त्यांनी काम केलंच नाही. ज्या काही गाड्या वगैरे वापरायच्या होत्या त्यांनी स्वतः आणायच्या होत्या, तर महानगरपालिकेच्या गाड्या घेतल्या, महानगरपालिकेच्या गाड्या घेऊन माणसे महानगरपालिकेचे आणि स्वतःच ते त्याच्या ठिकाणी दाखवले. या ठिकाणी सुनील झवर म्हणून याला त्याचा सब ठेका दिला. त्याच्यामध्ये कंडिशन असे आहे की याच्यामध्ये कोणताही ठेका देता येणार नाही, सब ठेका नाही देता येणार, मूळ ठेकेदारानं काम केलं पाहिजे. अशा अनेक त्रुटी त्याच्यामध्ये आहे आणि यामुळे नगरपालिके महानगरपालिकेने 2,10,00,000 रुपये त्याला दंड ठोठावला आणि हा दंड त्या ठिकाणी वसूल करण्याच्या ऐवजी त्या तत्कालीन जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे आयुक्तांचा कारभार असताना त्यांनी हे 2,10,00,000 रुपये त्या ठिकाणी माफ करून टाकले. आणि आत्ता तर अशी परिस्थिती आहे, ते 2,10,00,000 तर माफच झाले परंतु आत्ता तो काम करत नाही आणि या ठिकाणी नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर ओरड आहे, गैरसोय आहे असं असताना सुद्धा आता त्याच्यासाठी लवाद नेमण्याची प्रक्रिया या ठिकाणी महानगरपालिकेने सुरू केलेली आहे. लवाद नेमला म्हणजे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठेकेदाराला लाभ देण्याचा प्रकार आहे. असा सेम प्रकार जळगाव घरकुलाच्या संदर्भामध्ये झालेला होता आणि आज घरकुलाच्याच याची पुनरावृत्ती हा ठराव आत्ता त्यांनी परवा दिवशी जो महानगरपालिकेच्या जनरल मीटिंगमध्ये आणला आहे त्याद्वारे होणार आहे. घरकुलामध्ये ज्या प्रकारची शिक्षा नगरसेवकांना झाली त्याच प्रकारची शिक्षा याच्यामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं ॲडव्होकेट विजय पाटलांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की सारं झाल्यानंतर ते या संदर्भात न्यायालयामध्ये दाद मागणार आहे, न्यायालयामध्ये ही केस जाणारच आहे. बेकायदेशीर कामं या ठिकाणी महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. अगदी खान्देश मिल कॉम्प्लेक्सच्या संदर्भामध्येही या ठिकाणी ती न्यायालयामध्ये केस आहे, न्यायप्रविष्ट आहे, त्या ठिकाणी कोणतेही कम्प्लिशन सर्टिफिकेट आत्तापर्यंत देण्यात आलं नव्हतं. अगदी या आठवड्यामध्ये अशा बेकायदेशीर कामांना कम्प्लिशन सर्टिफिकेट महानगरपालिकेच्या माध्यमातून दिलं आणि त्यामध्ये फार मोठा अमाऊंट फार मोठी अमाऊंट
ही घेतल्याची चर्चा आज शहरभरामध्ये आहे आणि मलाही असं वाटतं की अशा बेकायदेशीर कामासाठी जर त्यांनी केलं असेल त्याची चौकशी झाली पाहिजे. मी स्वतः यामध्ये लक्ष घालून ह्याच्यावर विरुद्ध सरकारने चौकशी करावी, कायद्यानुसार नियमानुसार व्हावं यासाठी काळजी घ्यावी आणि नियम बाह्य असेल तर त्या ठिकाणी कारवाई करावी. नाही, आमच्याकडे राजकीय नेत्याचा वगैरे प्रश्न नसतो. आमच्याकडे सर्व कामं एकमताने करतात आणि सर्व पक्षीय करतात. चेंबूरमध्ये शिवसेनेच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. हे आगळं वेगळं रक्तदान शिबिर हे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आश्वासनानुसार चेंबूर शिवसेना प्रभाग क्रमांक 154 शाखाप्रमुख माननीय सुरेशजी माने यांच्या सूचनेनुसार आणि आयोजनाखाली करण्यात आलं होतं. मार्गदर्शक म्हणून शिवसेना प्रभाग 154 शाखा अध्यक्ष सुरेश वरेकर, शिवसेना शाखा क्रमांक 154 महिला संघटिका सौ वनिता कोकरे यांनी मोलाचं सहकार्य केलं. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या रक्तदान शिबिराला प्रतिसादही दिला. चेंबूरमध्ये चेंबूर कॅम्प येथील शिवसेना शाखा क्रमांक 154 आवारात झुलेलाल मंदिर सभागृहामध्ये हे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. तब्बल 150 नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून गरजू नागरिकांना एक नवीन जन्म देण्याचं मोलाचं कार्य केलं आहे. नागरिकांनी रक्तदान करून रक्ताच्या पिशव्या पल्लवी ब्लड बँकेमध्ये उपलब्ध करून दिल्या. जामनेर शहरामध्ये कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. बाधित रुग्णांना वेळेत उपचारही मिळत नाही, त्यातच लसीकरणाचा कमी पुरवठा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. असं असतानाच गेल्या 8 तारखेपासून जामनेर शहरातील बाजारपेठेतील सर्व दुकानं कुणाच्या आशीर्वादानं उघडी आहेत हे समजायला मार्ग नाही आहे. ज्या दुकानांना नगरपालिकेनं यापूर्वी सील केलं होतं अशी दुकानं आता बिनदिक्कत उघडी आहेत. कापडाची दुकानं, सलूनची दुकानं, किराणा दुकानं इत्यादी सर्व प्रकारची दुकानं उघडी असल्यानं नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होते. यामधून कोरोनाचा उद्रेक होणार आहे याला जबाबदार कोण? प्रशासन सेवेतील अधिकारी मात्र एकमेकांकडे बोट दाखवून रिकामे होत आहेत, त्यामुळं शहरामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी पाहावयास मिळते आहे. कसं माहिती का, त्याच्या जबाबदारी ही पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन म्हणजे आपण तहसीलदाराशी बोलणं झालं. जस्ट तहसीलदाराने सांगितलं की परिपूर्णपणे जबाबदारी ही नगरपालिका प्रशासनाची, सील नगरपालिका प्रशासन करतो. त्या दुकानांना आपण सील केलेलं होतं, ते परिपूर्णपणे दुकान कधी बंद बंद पाहिजे होतं. 15 तारखेपर्यंत सगळी दुकानं उघडली होती. दंड घेऊन सील करताना नगरपालिकेचा एक कुलूप आपण लावतो. आपण नगरपालिकेने जी सील लावलेलं या लोकांनी ती सील तोडून त्यांची आज दुकानं धडधडी, त्यांची बिंदास उघडेल, त्या मार्फत आपली नगरपालिका मार्फत त्यांच्यावर कारवाई काय आता या पुढे? बीड जिल्ह्यातील गेवराई मधील अनेक ग्रामपंचायतींमध्ये मनरेगा अंतर्गत अनेक कामे होत असतात, मात्र गेवराई तालुक्यातील जातेगाव ग्रामपंचायतीचं काम योग्य असल्यानं वरिष्ठ अधिकारी भेट देण्यास आल्यानंतर जातेगाव येथे भेट दिली जाते. मात्र गेवराई तालुक्यातील मनरेगाचं काम हे सर्व नियम धाब्यावर बसून होत असल्याचा आरोप जातेगावमधील ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की मस्टर, जिओ टॅगिंग, मजूर उपलब्ध नसून फक्त रोजगार हमी, काम कमी, निम्मे तुम्ही निम्मे आम्ही असं संगनमत मनरेगामध्ये सुरू आहे. अशा निर्माण झालेल्या परिस्थितीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्मदहन करणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे. मात्र या सर्व प्रकारावर बोलण्यास पंचायत समिती अधिकाऱ्यांनी टाळलं आहे. जे काही नियम आहेत, काही लॉगिंग वगैरे, त्या संदर्भात काय सांगाल? जसे जातेगाव ग्रामपंचायतमध्ये काम चालू आहे, त्याच प्रकारे दुसऱ्या ग्रामपंचायतचे जिओ टॅगिंग, फोटो रेकॉर्डिंग, आणि जसे जातेगावचे चौकशीसाठी येतात साहेब लोक, तसे दुसऱ्या ग्रामपंचायतला सुद्धा जायला पाहिजे. तिथले सुद्धा
जीव टॅगिंग फोटो आणि काम चालू ते सुद्धा दाखविणे हे गरजेचं आहे। आणि हे फक्त आम्ही तुमच्या मार्फत साहेबांना विचारतो की आम्हाला दुसऱ्या ग्रामपंचायतीची सुद्धा माहिती अशा प्रकारे देण्यात यावी। ठीक आहे, धन्यवाद। राहुरी तालुक्यातील मुळा नदीवरील बंधारे तात्काळ भरून द्यावेत, अन्यथा कुठल्याही क्षणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे। मुळा नदीकाठच्या कार्यक्षेत्रामध्ये दोन मंत्री आहेत, राहुरी मतदारसंघात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि नेवासा मतदारसंघामध्ये मृदा आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे दोनही मंत्री असून देखील बंधारे कोरडे ठोक का आहेत असा संतप्त सवाल लाभधारक शेतकऱ्यांकडून केला जातो आहे। मुळा धरणामध्ये सध्या पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे, त्यामध्ये मे महिन्याचा कडक उन्हाची तीव्रता अधिकच वाढते आहे, त्यामुळे नदीकाठ उजाड झालाय। शेती, पिण्याचं पाणी आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतोय। पाणी सुटेल या आशेनं शेतकऱ्यांना बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये लोकवर्गणीतून जमा केलेत, मात्र पाणी सुटण्याची आशा धूसर झाल्यानं शेतकरी संभ्रमावस्थेत सापडले आहेत। माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मात्र गेल्या काळामध्ये हे बंधारे भरले होते। आता मात्र या काळामध्ये सुदैवानं दोन मतदारसंघात दोन मंत्री आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जलसंधारण खातं हे देखील शंकरराव गडाख यांच्याकडे आहे, तरी देखील या बंधाऱ्यामध्ये पाणी का सुटत नाही असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे। त्यामुळं या दोन्ही मंत्री महोदयांनी या समस्येकडे लक्ष देऊन हे बंधारे तात्काळ भरावेत अशी मागणी दत्तात्रय घोलप, कृपाचार्य जाधव, नानासाहेब जुंधारे, शिवाजी जाधव, ब्रह्मदेव जाधव, विठ्ठल जाधव, दादा राजळे, वैभव जरे, योगेश बणकर, राजू जंगले, विजय जंगले, संतोष नवगिरे, अशोक टेमक, विलास सेंदोरे, भाऊसाहेब विटनोर आदींसह अंमळनेर, करजगाव, पाणेगाव, शिरेगाव, खेडले परमानंद, पिपरी, वळण, चंडकापूर, केंदळ, मानोरी, वळण तसेच मांजरी, मानोरी केंद्र, आरडगाव आदी गावांमधील लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीनं हे बंधारे 8 दिवसांमध्ये भरून देण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। आपले जे बंधारे आता जे कोरडे पडलेले दिसतात हे बंधारे पूर्ण सगळे मुळा नदीवरील प्रवरा नदीवरील हे बंधारे जे बांधलेले आहेत ते माजी खासदार बापूसाहेब तनपुरेंनी बांधलेले व ते बंधारे शेतकऱ्याच्या हितासाठी बांधलेले आहेत। उन्हाळ्यात वगैरे पाणी टंचाई जाणू नये, परंतु सध्याची परिस्थिती धरणात पाणी असताना देखील खाली पाणी सोडण्यात येत नाही व बंधारे भरले जात नाही। तरी दादांनी हे बंधारे मान्य जयंत पाटील साहेबांच्या मार्फत आता आपले शंकररावजी गडाख साहेब आहे त्यांच्याकडे ते बी खाता आहेच मृत जलसंधारण, तरी त्या दोघांनी तिघांनी मिळून हे बंधारे भरून द्यावे। लसींच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकार दुजा भाव करत असल्याचा आरोप होत आहे। याबाबत भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी राज्य लसीकरणामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे सांगणारे हेच महाविकास आघाडी सरकार आहे असं म्हटलंय। केंद्र सरकार लस देत आहे मात्र राज्य सरकारचं नियोजन नाही असा गंभीर आरोप केला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये होणाऱ्या लसीकरणाबाबत डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। यावेळी आमदार चव्हाण यांनी MMR रिजनमधील महापालिकांना राज्य शासनाकडून अतिशय कमी प्रमाणामध्ये वॅक्सिन पुरवलं जातं, राज्य सरकारचं योग्य प्रकारे नियोजन नाही आहे असं म्हटलंय। काल 20 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेला अवघे 1200 लसींचा पुरवठा करण्यात आलाय। पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी फक्त कल्याणमध्ये लसीकरण केंद्र आहे, त्यामुळं फक्त उद्घाटनापुरते लसीकरण केंद्र सुरू आहे। लसीकरणाला गती नसल्याचा आरोप रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केला आहे। I'm going to go to the next one.
सगळ्यांचा जो वयोगट आहे या वयोगटामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये फक्त कल्याणमध्येच एक सेंटर ठेवलेला आहे. खरं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि या हद्दीमध्ये असणारी लोकसंख्या लक्षात घेता जवळजवळ 20 ते 25 लाखापेक्षा जास्त असणारी लोकसंख्या आहे आणि त्यामुळे डोंबिवलीमध्ये असं सेंटर का नाही याचं उत्तर प्रशासनाकडे नाही. आणि ज्या ठिकाणी ते सुरू आहे त्या ठिकाणी सुद्धा किती लोकांना लसीकरण होत आहे हे सुद्धा तपासण्याची गरज आहे. त्यामुळे फक्त उद्घाटनापुरतच ते सुरू आहे. त्याच्यामध्ये ज्या गतीने लसीकरण होणं हे अपेक्षित आहे ते होत नाहीये असाही माझा आरोप आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. ऑक्सिजन बेड मिळत नसल्यानं रुग्णांचे जीव जात आहेत. रुग्णांची होणारी गैरसोय पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप धोत्रे आणि माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या वतीनं पंढरपूरमध्ये 150 बेडचं सुसज्ज असं पल्स कोविड केअर नावानं हॉस्पिटल सुरू केलं आहे. यामध्ये 45 ऑक्सिजन बेड्स, 5 व्हेंटिलेटर तर 100 आयसोलेशन बेड असणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे पत्रकारांना बेड आरक्षित ठेवण्यात आले आहेत. तसेच पत्रकारांना मोफत उपचार दिले जाणार आहेत. उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना पौष्टिक आहार, योगा, व्यायाम, प्राणायाम, मनोरंजन आणि प्रवचनाच्या माध्यमातून त्यांचं मनोधैर्य वाढवण्यात येणार आहे. पंढरपूरमधील हे पहिलंच सुसज्ज आणि जास्त बेडसंख्या असणारं हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या ठिकाणी अनेक रुग्णांचे बेड अभावी, ऑक्सिजन अभावी मृत्यू होत आहेत आणि हे सर्व टाळण्यासाठी आणि गोरगरीब सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी मी दिलीप धोत्रे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रदेश सरचिटणीस आणि माजी नगराध्यक्ष नागेश भोसले आमच्या वतीने या ठिकाणी 150 बेडचं सुसज्ज असं हॉस्पिटलचे आम्ही या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. यामध्ये 50 ऑक्सिजन बेड, 100 आयसोलेशन बेड आणि 4 व्हेंटिलेटर बेडची या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व रुग्णांना सकस आणि पौष्टिक असं जेवण आहार या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर योगा असेल, प्रवचन असतील, वेगवेगळे कार्य करमणुकीचे कार्यक्रम असतील, जेणेकरून त्या रुग्णाला आपल्या घरातच आपण आहोत अशा पद्धतीच्या सर्व सोयीसुविधा या ठिकाणी आम्ही देणार आहोत. याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की पंढरपूर शहर तालुक्यातील, सोलापूर जिल्ह्यातील सर्व गोरगरीब रुग्णांची या ठिकाणी सेवा सोय व्हावी आणि त्यांना कसल्याही प्रकारच्या अडचणी होऊ नये. त्यामुळे आपल्या माध्यमातून संपूर्ण सर्वच आपल्या बांधवांना, भगिनींना मी आवाहन करतोय की आपल्याला कोरोना झाला म्हणून कोणी घाबरून जायचं कारण नाही किंवा कोणी टेन्शन घेण्याचं कारण नाहीये. आपण निश्चितपणे या ठिकाणी या ठिकाणून 100% आपण बरे होऊन जाल. एक मुलगा एक भाऊ म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी निश्चितपणे या ठिकाणी उभा राहू एवढं या ठिकाणी मी सांगतो. पत्रकारांना किती बेड शिल्लक या ठिकाणी? पत्रकारांसाठी आम्ही खास करून सोय केली आहे की खरंच जे पत्रकार आपला जीव मुठीत धरून लोकांपर्यंत जनजागृतीचं काम करतात त्या पत्रकारांना जर दुर्दैवाने जर कोरोनाची लागण झाली तर त्या पत्रकारांसाठी या ठिकाणी मोफत आम्ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ठाणे इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज या स्वयंसेवी संस्थेमार्फत देण्यात आलेल्या वैद्यकीय उपकरणांचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.
ठाणे महानगरपालिकेतील शिक्षण समिती सभापती योगेश जाणकर यांच्या पुढाकाराने ही मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज या स्वयंसेवी संस्थेतर्फे केलेल्या मदतीमध्ये 3 व्हेंटिलेटर मशीन्स, 15 ऑक्सिजन सिलेंडर्स आणि 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आली आहेत. ही मदत ठाणे महानगरपालिकेनं उभ्या केलेल्या ग्लोबल आणि पार्किंग प्लाझा कोविड केअर सेंटरमध्ये वापरली जाणार असल्याची माहिती श्री शिंदे यांनी दिली आहे. ठाण्यातील कोरोना परिस्थिती पाहता अनेक शक्य तेवढी मदत उपलब्ध करून देण्याची गरज आहे. या जाणीवेतून ही मदत उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतल्याचं शिवसेना नगरसेवक आणि शिक्षण समिती सभापती योगेश जानकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे. काय सांगाल आज आपल्यातर्फे? आज इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन बिंग्स ह्या संस्थेमार्फत व आमच्या पाठपुराने माननीय मनीष जोशी उपायुक्त यांच्या पाठपुराने आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री यांना आम्ही आज 3 व्हेंटिलेटर, 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व 15 ऑक्सिजन सिलेंडर हे सुपूर्द केलेले आहेत. आज जे महाराष्ट्राचे पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शिंदेसाहेब ज्या प्रकारे लोकांसाठी काम करत आहेत, महाराष्ट्र पूर्ण पिंजून काढलं आहे त्यांनी, म्हणून त्यांच्या या संस्थेला असं वाटलं की या माणसाकडे आपण सर्व सुपूर्द केलं तर व्यवस्थित योग्य ठिकाणी जाईल, म्हणून त्यांनी आपल्याला या ठिकाणी 3 व्हेंटिलेटर आणि सर्व ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आपल्याला दिले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त अजूनही ते पुढच्या आठवड्यामध्ये अजून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बोला, व्हेंटिलेटर्स बोला, फूड ग्रेन्स बोला, अजून हर्स व्हॅन जी आता रुग्णवाहिका आपल्याला ज्या स्मशानभूमीत न्यायला लागत आहे शववाहिका, त्यासाठी आपल्याकडे थोडे महापालिकेकडे कुठे जिल्ह्यामध्ये कुठे कमी असतील तेही ह्या संस्थेने देण्यास आज मान्यता दिली आहे. आणि ह्या संस्थेचं खरंच शिवसेना परिवारातर्फे व माननीय पालकमंत्री साहेबांनी त्यांचं खूप कौतुक केलं. आम्ही त्यांचं खरंच आभार मानतो आणि असंच काम, असंच साथ आमच्या मागे राहू द्या एवढंच आम्ही बोलतो. भडगाव पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रमजान निमित्तानं कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन न करता येथील मुस्लिम समाजातील 80 गरीब नागरिकांना पोलीस स्टेशनला बोलवून रमजान ईदच्या दिवशी शिरखुर्मा तयार करण्यासाठी लागणारं आवश्यक ते किराणा किटचं वाटप करण्यात आलं. तसेच किराणा किटमध्ये 1 किलो तेल, 1 किलो साखर, खोबरा, काजू, बदाम असे 650 रुपये किमतीचं किराणा साहित्य सुमारे 80 गरिबांना वाटप करण्यात आलं. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची सर्वत्र कौतुक केलं जात आहे. अशा प्रकारे गरिबांना किराणा किटचं वाटप करण्याच्या कार्यक्रमामुळं भडगाव पोलिसांनी माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात असून भडगाव शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांतर्फे भडगाव पोलीस स्टेशनचं कौतुक होत आहे. हॉलिवूडमधील अभिनेते ॲश्टन कुचर आणि मिला कुनिस यांच्यासह 2020 सालचे ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते आणि भारतीय शिक्षक रणजित सिंह डिसले यांची ग्लोबल स्टुडंट प्राइज अकॅडमीवर नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील परिटेवाडी या खेड्यामध्ये प्राथमिक शिक्षक असलेले डिसले यांनी गेल्या वर्षीच्या अखेरीस 1 अब्ज अमेरिकी डॉलरचा हा पुरस्कार जिंकला होता. याच पुरस्काराशी साधर्म्य साधणाऱ्या 50,000 अमेरिकी डॉलरच्या पुरस्काराच्या निवड समितीवर आता त्यांना नियुक्त करण्यात आलं आहे. चेग या शिक्षण तंत्रज्ञान कंपनीच्या ना नफा ना तोटा तत्वावर काम करणाऱ्या चेग.org च्या सोबतीनं वारके फाउंडेशननं हा पुरस्कार सुरू केला आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये रद्द झाल्यानंतर मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर केंद्र सरकारनं फेरविचार करावा अशी मागणी केली जात आहे. आणि याच मागणीसाठी बीडमधील मराठा समाजाच्या संघटनांकडून माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलेल्या निकालाची प्रत जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. मागील अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी लढा देतोय. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडून समाजाला अपेक्षा होती, परंतु पुन्हा एकदा पदरी निराशाच आली असल्यानं आता मराठा समाज रस्त्यावर उतरल्याचं दिसून येत आहे. मराठा समाजाच्या आमदार आणि खासदारांनी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना आंदोलनकर्त्यांकडून आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे. बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चा बीड जिल्ह्याच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयाने जे मराठा आरक्षण स्थगित केलं त्याच्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ त्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या प्रतीची होळी आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि या
निकालाच्या होळीची होळी जी केली निकालाच्या प्रतीची त्याच्या अनुषंगाने तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठात एवढा तीव्र प्रमाणामध्ये संताप आहे। जे मराठ्याचे आमदार आहेत त्या मराठ्याच्या आमदारांना सुद्धा या होळीला सामोरं जावं लागणार आहे। असं होऊ नये महाराष्ट्रामध्ये की एखाद्या आमदाराची अशा प्रकारे होळी होऊ। कोरोनाच्या संकटानं हतबल झालेला शेतकरीच आता व्यापारी आणि विक्रेता होऊन रस्त्यावर तसेच गावोगावी जाऊन घरपोच टरबूज विकताना गावागावांमध्ये आणि राज्य महामार्गावर दिसून येतोय। कवडी मोलदारामध्ये शेतमाल विकावा लागत असल्यानं त्याला पुढचे आर्थिक संकट अधिकच गडद होत चालल्याचा भास होतोय। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनानं संचारबंदी आणि जमावबंदी लागू केल्यानं बाजारपेठा आणि वाहतूक व्यवस्था बंद पडल्यात। यासोबतच गावोगाव सीमाबंदी देखील सुरू झाली। गाव परिसरातील सर्वच आठवडे बाजार बंद झाले। स्थानिक खरेदीदार आणि व्यापारी नाहीत आणि निर्यात बंदीनं लाखो रुपये खर्चून तयार केलेला शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच पडून आहे। वाढत्या उन्हाच्या चटक्यानं नाशवंत असलेली टरबूजं शेतात ठेवून करणार काय असा विचार करून हतबल झालेला शेतकरीच आता व्यापारी होऊन रस्त्यावर तर कधी गावोगावी जाऊन टरबूज विकताना दिसून येतोय। महामार्गावर देखील अत्यावश्यक सेवा वगळून रहदारी पूर्णतः ठप्प असल्यानं टरबूज विक्रेत्यांना खरेदीदार भेटणं देखील दुरापास्त झाल्याचं टरबूज उत्पादक आणि विक्रेते यांनी यावेळी सांगितलं आहे। टरबूज 10 प्रतिनग अशा कवडी मोल दरानं विकण्याची नामुष्की यंदा शेतकऱ्यांवर ओढवली आहे। बोला ना। माझं नाव आहे पिंटू पाटील, वागुलखेडा, तालुका पाजोरा, जिल्हा जळगाव। मालाचं मार्केट बंद असल्यामुळे खेडोपाडी हे टरबूज घेऊन फिरावं लागतं हे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे। मागील वर्षी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या बियाणांचा तुटवडा निर्माण झाला होता, त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सुद्धा सामोरं जावं लागलं होतं। मात्र यावर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कुठल्याही बियाणाची आणि खतांची कमतरता भासणार नाही अशा प्रकारचं नियोजन कृषी विभागानं पूर्ण केलं आहे अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी अमरावती येथे दिली आहे। सोबतच शेतकऱ्यांनी आपल्या घरी असलेलं बियाणं वापरण्यासाठीचे सर्व प्रात्यक्षिक गावागावामध्ये पूर्ण केलं आहे, त्यामुळे यावर्षी सोयाबीनच्या बियांचा तुटवडा भासणार नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांच्या संदर्भामध्ये येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पाच जिल्ह्यांच्यासाठी लागणारे बियाणे, लागणारी खते, पाचही जिल्ह्याच्या शेतकरी बांधवांच्यासाठी लागणारा कर्ज पुरवठा या संदर्भात गेल्या 2-2.5 तासाच्या काल विश्वमध्ये काही ठाकूर, माननीय नामदार शिंदे साहेब, माननीय नामदार शंभूराजे देसाई, सन्मान्य खासदार महोदय, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या वतीने मी आश्वस्त करतो की कुठेही बियाण्याची कमतरता पडणार नाही, कुठेही रासायनिक खतांची कमतरता पडणार नाही, त्याचं पूर्ण नियोजन विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। पाठीमागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने 4-8 दिवस युरियाच्या संदर्भातल्या अडचणी महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठे ट्रान्सपोर्टेशन, कुठे लोडिंग अनलोडिंगच्या प्रॉब्लेममुळे ते प्रश्न निर्माण झाले होते, ते पाहता साधारणतः 1.5 लाख मेट्रिक टन युरिया बफर स्टॉक करण्याचा निर्णय कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि तो स्टॉक करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। देशामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल झाल्यानं कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असून ही लाट थोपवण्यासाठी जलद गतीनं लसीकरणाची आवश्यकता आहे असा सल्ला WHO दिला आहे। यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे। राज्यामध्ये आम्ही जलद गतीनं लसीकरणाला तयार आहोत, मात्र केंद्राकडून लसी उपलब्ध होत नसल्यानं लसीकरणाचा वेग मंदावला असून केंद्रानं बाहेरच्या देशातून लस खरेदी करण्यासाठी आणि राज्याला परवानगी आणि मान्यता द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। जालन्यामध्ये ते बोलत होते। कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिसचं प्रमाण वाढत चाललं असून यावरील औषधी महागड्या आहेत। यावर बोलताना यावर आम्ही जनजागृती करणार असून या आजाराची लक्षणं दिसल्यास तातडीनं उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करणार आहोत।
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधून या आजाराचा उपचार मोफत करण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचं देखील ते म्हणाले. या आजारावरील औषधांच्या किमती खाली आणण्यासाठी 2 दिवसातच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी जाहीरही केलं. सध्या कोविन ॲपवरून संभ्रमाचं वातावरण आहे. या ॲपशी सुसंगत आणि राज्याला ॲप बनवण्याची आणि हे ॲप केंद्राच्या ॲपशी जोडण्याची परवानगी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे केली आहे. यासाठी केंद्रानं तातडीनं परवानगी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. हे ॲप लसीकरणासाठी महत्त्वाचं ठरेल असं देखील टोपे म्हणाले. काल केंद्रानं कोरोना संशयिताला देखील कोरोनाचे उपचार घेता येईल असा निर्णय घेतला. यावर राज्य या निर्णयाची अंमलबजावणी करेल आणि तशा प्रकारचा आदेश राज्य सरकारकडून काढण्यात येईल असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. म्युकर मायकोसिसचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आरोग्य विभागाला काय सूचना तुम्ही केलेल्या आहेत? एक नक्कीच अतिशय महत्वाची ही बाब आहे की म्युकर मायकोसिस हा जो डिझीज आहे हा आजार 2-3 कारणांनी निर्माण होताना चित्र पाहायला मिळतंय. एक जे आपलं ऑक्सिजन आपण कोविड पेशंटला देतो त्यामध्ये जे पाणी आपण वापरतो त्या पाणीमध्ये जर डिस्टिल्ड वॉटर नसेल, स्वच्छ पाणी नसेल, तर त्याच्यामध्ये फंगस तयार होऊ शकतं आणि त्या अनुषंगाने सुद्धा आपल्या या ज्या काही बुरशीजन्य ज्याला आपण आजार म्हणतो तो आजार निर्माण होतो आणि त्याचा परिणाम असा होतो की नाकाच्या जवळ तोंडाच्या जिभेच्या आपल्या ओठांच्या आजूबाजूला साधारण काळे स्पॉट्स दिसतात आणि तिथून जर त्याचं वेळेत ट्रीटमेंट नाही केलं तर मात्र ते आतमध्ये आपल्या श्वसन संस्थेमधून आतमध्ये जातं आणि त्याचा परिणाम कधी ब्रेनवर होतो, कधी डोळ्यांवर होतो आणि वेगवेगळ्या अवयवांवर होतानीचं चित्र पाहायला मिळतंय. निश्चित प्रकारे हा अत्यंत गंभीर विषय आहे. त्याच्या संदर्भात लगेच्या लगेच लक्षण दिसल्या दिसल्या ट्रीटमेंट करणं हाच त्यातला महत्त्वाचा उपाय आहे. त्याच्यासाठी ट्रीटमेंट म्हणून आज एम्पोथेरासिन नावाची जी औषध ड्रग्ज आहेत त्याचा वापर केला जातो. त्या ड्रग्जची उपलब्धता जरूर आहे परंतु ते ड्रग महागडं आहे. जरूर त्याची पूर्वीची किंमत 2-2.5 हजाराच्या दरम्यान विकली जायची, आता त्याची मागणी वाढल्यामुळे ती 6-6 हजार रुपयापर्यंत विकली जात आहे. म्हणून या सगळ्याच एकंदरीत पार्श्वभूमी सांगता 2 निर्णय आम्ही घेतो आहोत. एक, याबाबत जनजागृती करणं आणि लोकांना ज्यांना ज्यांना पोस्ट कोविड किंवा ट्रीटमेंट घेत असताना अशा स्वरूपाचा म्युकर मायकोसिसचा आजार उद्भवत असेल तर त्याला पटकन डायग्नॉसिस करून ट्रीटमेंट करणं हा एक जनजागृती करण्याचा भाग. दुसरा, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये याचा समावेश करून त्याची जे काही 1000 हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये याचा उपचार अत्यंत फ्री करणं. नंबर 3, जिथं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लोक ट्रीटमेंट घेत असतील त्या लोकांना हे ड्रग्जचं एवढी मोठी किंमत मोजता कामा नये म्हणून त्याच्यावर काही कॅपिंग आपल्याला आणता येईल का, त्याबाबतसुद्धा मी माझ्या विभागाला सूचना दिलेल्या आहेत. एखाद्या 2 दिवसामध्ये त्याबाबतचा सुद्धा योग्य तो विचार करून त्याच्या जे काही किमती आहेत त्या खाली आणणं गरजेचं आहे. कारण 7 दिवस प्रतिदिवस 2 इंजेक्शन्स असे 7×14 इंजेक्शन्स द्यावे लागतात. ते अतिशय 1.5 लाख रुपये या इंजेक्शन्सचा नुसता खर्च येतो आणि म्हणून या संदर्भातले हे 2-3 निर्णय आम्ही घेतो आहोत. दाखल झाल्याने रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे आणि ती जर कमी करायची असेल तर WHO म्हटलेलं आहे की लसीकरण जे आहे ते जलद गतीनं व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने केंद्राकडे काय नेमका पाठपुरावा सुरू आहे? लसीकरण जलद गतीनं व्हावं ही आमची मनस्वी इच्छा आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की एका चेकनी आम्ही पूर्ण 12 कोटी लस जी लागते 18-44 वयोगटातली आम्ही खरेदी करायला तयार आहोत.
विषय एवढाच आहे की लस आपल्या देशामध्ये उपलब्ध होत नाहीये. ज्या दोन लस आहेत त्यांच्याकडे आपण अनेक पत्रव्यवहार केलेत, फोन्स केलेत, सातत्याने पाठपुरावा करतो आहोत, परंतु आपल्याला उपलब्धता होत नाहीये. जी उपलब्धता होतीये ती आपण जरा कमी गतीनं लसीकरणाचा कार्यक्रम 18 ते 44 मध्ये राबवतो आहोत. आता आमची अपेक्षा एवढीच आहे की लस उपलब्ध करून द्यावी केंद्र सरकारने. बाहेर देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ज्या ज्या लसी उपलब्ध आहेत त्याची अप्रूव्हल, त्याची मान्यता आपल्या जे ड्रग कंट्रोल अथॉरिटी ऑफ इंडिया असेल किंवा केंद्र सरकारच्या ज्या संस्था आहेत की जे मान्यता देतात लसीकरणाच्या संदर्भाने, त्यांची मान्यता घेऊन आपल्याला राज्य शासनाला ह्या लसी खरेदी करण्यासाठीची परवानगी द्यावी, जेणेकरून आपण लस खरेदी करून बाहेर देशातल्या सुद्धा लस खरेदी करून आपल्याला आपल्या राज्यातल्या 18 ते 44 मध्ये लसीकरण करता येणं शक्य आहे. काल कोरोना संशयित सुद्धा उपचार घेऊ शकतात असा एक निर्णय घेतलेला आहे, तर त्याची काय अंमलबजावणी आपण करणार आहेत का? कोरोना संशयित सुद्धा आता कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकणार आहे असा निर्णय घेतलाय काल केंद्राने. ठीक आहे, सस्पेक्टेडचा अर्थ असा आहे की आता ज्या अर्थी पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे 100 जर का आपण टेस्ट घेतल्या तर पॉझिटिव्ह 40%, 35%, 20%, 25% येत आहेत, आणि त्यामुळं सस्पेक्ट जे आहेत ज्यांना लक्षणं आढळत आहेत तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी कोविड सस्पेक्ट म्हणून जर ट्रीटमेंट दिली आणि नंतर स्वॅब घेतला तरी सुद्धा मला वाटतं काही गैर नाही आहे. केंद्र सरकारने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं आपल्याला त्या प्रकारच्या पद्धतीचं नोटिफिकेशन राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला काढता येईल आणि आम्ही ते जरूर काढू. केंद्रीय आरोग्य माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी पंतप्रधानांना पत्र दिलंय आणि त्या पत्रामध्ये फार स्पष्ट उल्लेख केलाय की यामध्ये राज्य शासनाला सुद्धा एक ॲप बनवण्याचं आणि लसीकरणाचा हा महत्वाचा जो भाग आहे 18 ते 44 ज्यामध्ये राज्य शासनच लस खरेदी करतं आणि लस देतं, तर त्या अनुषंगाने ॲप आपण स्वतः बनवावा, तशी परवानगी द्यावी, राज्याला द्यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. त्याचं उत्तर अपेक्षित आहे जर तसं. आणि त्यांनी हेही फार स्पष्ट सांगितलं आहे की हे जे ॲप आहे ते केंद्र शासनाच्या लसीकरणाच्या ॲपशी आपल्याला सुसंगत करता येईल किंवा त्यांच्याशी सिंक्रोनाइज करता येईल आणि संपूर्ण माहिती जे काही राज्य 18 ते 44 दृष्टिकोनातून करेल ती सगळी माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाठवता येईल. त्यामुळे कुठलीही माहिती दडवण्याचं काही कारण नाही किंवा माहिती आपल्याला एवढंच की त्या नवीन ॲप राज्य शासनाने जर केलं तर त्याचं सध्याचे जे काही आपण पाहतो आहोत की वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक शहरातून मोठमोठ्या शहरातून लोक ग्रामीण भागातल्या तालुक्याच्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन आणि अपॉइंटमेंट घेऊन त्या ठिकाणी जे स्मार्ट लोक आहेत की जे टेक्नोसॅवी लोक आहेत की ज्यांना संपूर्ण ऑनलाईनचे ऑपरेशन्स माहिती आहेत तर ते लोक तिथे जाऊन त्या स्थानिक ग्रामीण भागातील 18 ते 44 वयोगटातील अनेक जे लाभार्थी असू शकतात त्यांच्यावर परिणाम करतात आणि म्हणून आपलं ॲपसुद्धा त्या अनुषंगाने महत्त्वाचं ठरेल. चे जे काही व्हेंटिलेटर्स आहेत त्या संदर्भात आज असा फार मोठ्या स्वरूपाने कुठून तक्रार आलेली अशातला भाग नाही आहे, परंतु काही हॉस्पिटल्समधून तक्रारी येतात. त्या संदर्भात आम्हीसुद्धा एकच सांगितलं की जिथून ते घेतलेले असतील त्यांचे इंजिनियर्स मेंटेनन्सचे जर लोक प्रॉपरली पाठवले तर आपल्याला निश्चित प्रकारे त्या सगळ्यांचा वापर करता येईल. असं अजिबात नाही आहे की त्याचा वापर करता येत नाही आहे, निश्चित प्रकारे त्याचा सगळा वापर करता येतो. ते चांगलेच आहेत, काही प्रमाणात काही जागेवर त्याचा जो काही प्रॉब्लेम आला असेल तर ती आफ्टरऑल एक इक्विपमेंट आहे, व्हेंटिलेटर आहे, त्याच्यात मेंटेनन्सचा काही प्रॉब्लेम येऊ शकतो, तेवढा भाग आपल्याला जाणीवपूर्वक काळजीपूर्वक हाताळावा लागेल. 44 वयोगटातल्या लसीकरणाच्या संदर्भात महाराष्ट्राभरामध्ये शेवटी कोविन ॲप याचाच वापर करून लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्या कारणाने किंवा केंद्र शासनाने तसा आग्रह केल्याने आपल्याला पर्याय राहत नाही. कोविन ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं,
आणि कोविन ॲप कडूनच अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि ज्यांना अपॉइंटमेंट ऑनलाईन मिळेल त्यांनाच त्याच्यात दिलेल्या स्लॉट प्रमाणे त्यांचं वॅक्सिनेशन केलं जातं, लसीकरण केलं जातं. घ्यावा लागेल. मला असं वाटतं की व्हेंटिलेटर्स आज जे काही दिलेत ते निश्चित प्रकारे बहुतांश व्हेंटिलेटर्स हे वापरात आहेत. किरकोळ व्हेंटिलेटर्स जे नसतील वापरात तर त्यांचा मेंटेनन्स आपल्याला करावाच लागेल. तो आता राज्याचा भाग आहे. शेवटी राज्य सरकार त्यामध्ये लक्ष घालून त्यातले तंत्रज्ञ आणून त्यांचं मेंटेनन्स करून घेईल. केंद्र सरकार राज्याला मागणी केल्याप्रमाणे मुबलक लसींचा पुरवठा करत आहे, मात्र राज्य सरकारचे मंत्री लसींचं राजकारण करत केंद्राच्या नावानं बोटं मोडत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे स्वतःच्या जिल्ह्यासाठी जास्त लस घेऊन जातात, पण बीड जिल्ह्यासाठी लस का देत नाहीत असा संतप्त सवाल भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे. लसीकरणामध्ये राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या नियोजनाचा अभाव असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. राजकारण सोडून सर्वसामान्य जनतेच्या जीवाच्या रक्षणासाठी नियोजन करावं अशी मागणी देखील यावेळी कुलकर्णी यांनी केली आहे. महाराष्ट्रामध्ये लसीकरणाचं नियोजन फसलेलं आहे. सरकारला सुव्यवस्थित नियोजन करता आलं नाही. केंद्र सरकार मागणीप्रमाणे लसीचे डोस पुरवत आहे आणि ते मुबलक आहेत, पण महाराष्ट्रात लस आल्याच्या नंतर सरकारचे मंत्री आपापल्या मतदारसंघात लसीची पळवापळवी करत आहेत. सांगायचं झालं तर बीड जिल्ह्यामध्ये 22 लाख लोकसंख्या आहे, तर इथं 3 लाखाच्या आत लसीचे डोस मिळाले आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ज्या जालना जिल्ह्याचे आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या जालना जिल्ह्यामध्ये लसीचे डोस मुबलक प्रमाणात मिळतात. खरं म्हणजे अशा प्रकारचं राजकारण करायला नाही पाहिजे, कारण लस ही सर्वसामान्य जनतेच्या जीवाच्या रक्षणासाठी आहे आणि केंद्र सरकार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच मानवतावादी दृष्टिकोनातून पुरवठा करत आहेत. पण राज्यातील ठाकरे सरकारनं आमचं आव्हान आहे की लसीच्या प्रश्नावर अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण न करता सर्वसामान्य जनतेला लस कशी मिळेल हे अगोदर आपण पाहावं आणि मग राजकारण दुसऱ्या प्रश्नावर करावं असं आव्हान मी करतो. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. चंद्रकांत पाटलांच्या धमक्यांना छगन भुजबळ घाबरणार नाही, एकनाथराव खडसे यांची स्पष्टोक्ती. चेंबूरमध्ये शिवसेनेच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर आयोजित. जामनेरच्या बाजारपेठेतील सर्रास दुकानं उघडी, ब्रेक द चेनची नियमावली तुडवली पायदळी. गेवराई तालुक्यातील मनरेगा कामामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार, चौकशीची मागणी. मुळा नदीकाठी 2 मंत्री तरी बंधारे रिकामी, शेतकरी झाले संतप्त. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.